मनमाड पासून जवळच असलेल्या भालूर येथील एकाच कुटुंबातील 8 जणांना आज अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. सर्व रुग्णांना तातडीने मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टर पोतदार यांनी सांगितले. मनमाड पासून जवळच असलेल्या भालूर गावाच्या पूर्व शिवारात शेतमजुरी करणारे अशोक पांडुरंग मोरे व त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. आज या कुटुंबातील सदस्यांनी कांद्याची पात, शेपूची भाजी व भाकरी असे जेवण केले. जेवण झाल्यानंतर काही वेळातच त्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास जाणवू लागला. याबाबतची माहिती या भागात राहणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष परशुराम शिंदे यांना कळल्यानंतर त्यांनी मोरे कुटुंबाला तात्काळ उपचारासाठी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मोरे कुटुंबातील अशोक मोरे, सिंधुबाई मोरे, पूजा मोरे, सविता मोरे, माधुरी मोरे, पल्लवी मोरे, वैष्णवी मोरे, रोहित बर्डे या 8 जणांवर डॉक्टर पोतदार उपचार करीत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रबंध भूमीसाठी विशाल पवार, जळगाव निंबायती. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकृती चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.